डाउनलोड द Z5 ऍप नाऊ. झी मराठी वाहिनीवरील होणार सुन मी या घरची या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं. श्री जान्हवीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. इतकंच नाही तर मालिके दरम्यान शशांक आणि तेजश्री एकमेकांच्या खऱ्या खुऱ्या प्रेमात पडले. त्या दोघांनी लग्नही केलं. पण ऑन स्क्रीन सुखानं संसार करणारे तेजश्री आणि शशांक खऱ्या आयुष्यात मात्र सुखानं नांदू शकले नाहीत. लग्न झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात दोघं जण विभक्त झाले. शशांक आणि तेजश्रीच्या अचानक घटस्फोट घेण्याच्या बातमीनं सगळ्यांनाच धक्का बसला. घटस्फोटामागील नेमकं कारण काय असेल यासाठी अनेक चर्चांना उधाण आलं. त्यावेळी शशांक आणि तेजश्री दोघंही त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार बोलले नाहीत. पण आता शशांकनं स्वतः त्याच्या आणि तेजश्रीच्या घटस्फोटाबद्दल खुलासा केलाय. घटस्फोट घेणं हा माझा आणि तेजश्रीचा म्युच्युअल निर्णय होता. आम्ही दोघंही आमच्या आयुष्यामध्ये आता आनंदी आहोत, त्यामुळे आमच्या निर्णयाचा आदर करा, असं शशांक केतकरनं म्हटलं. सोशल नेटवर्किंग साईट इंस्टाग्रामवर आस्क मी नाव असं नवीन फीचर आलंय. यामध्ये तुम्ही कुणालाही प्रश्न विचारू शकता. अभिनेता शशांक केतकरनं सुद्धा हे फीचर वापरलं. त्यावेळी शशांकला त्याच्या एका चाहत्यानं त्याच्या आणि तेजश्रीच्या घटस्फोटाबद्दलचा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना शशांक केतकरनं हे वक्तव्य केलंय. घटस्फोट घेणं हा माझा आणि तेजश्रीचा म्युच्युअल निर्णय होता. आम्ही दोघेही आता आमच्या आयुष्यामध्ये आनंदी आहोत, त्यामुळे आमच्या या निर्णयाचा तुम्हीही आदर करा, असं शशांकनं म्हटलंय. लग्नानंतर शशांकनं पुण्याच्या कुटुंब न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. लग्नानंतर वर्षभरातच दोघांमध्ये कुरबुरी सुरू झाल्यानं त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. टेलिव्हिजन विश्वातल्या बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.